आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी सरिता पवार, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत. चर्चेत होणारच महाराष्ट्र शासनाच्या कचऱ्यापासून वीज बनवण्याच्या बहुचर्चित प्रकल्पाची रूपरेखा ठरवण्यासाठी नेदरलँडच्या आम्स्टरडॅम शहरातील 5 अधिकाऱ्यांनी डंपिंग ग्राउंडची पाहणी केली. यावेळी महापौरांसह पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाने नेदरलँडच्या आम्स्टरडॅम सिटीबरोबर कचऱ्यापासून वीज बनवण्याच्या प्रकल्पासाठी करार केला आहे. या करारात उल्हासनगर शहरातील कचऱ्यापासून वीज बनवण्याच्या प्रकल्पाचा समावेश आहे. यासाठी नेदरलँडचे नागरिक असलेले प्रकल्प सल्लागार पीटर सिमोस, स्टेफ फेवरे, टीम रुइजस, लेक्स लेलिसवेल्ड, एलेस्टेअर बेम्स यांनी डंपिंग ग्राउंडला भेट दिली. यावेळी टीमने कचऱ्यात कोणत्या घटकांचा समावेश आहे याची पाहणी केली. डंपिंग ग्राउंडची पार्श्वभूमी, शहराचे क्षेत्रफळ, लोकसंख्या, ओला आणि सुक्या कचऱ्याचे प्रमाण याबाबत माहिती जमा केली. याबाबत पीटर सिमोस काय म्हणाले हे ऐकूया. वी शुड ट्राय टू डिफर्ट दिस वेस्ट व्हॉट्स कमिंग इन फ्रॉम द सिटी टू रोबस्ट सोल्यूशन अँड वेस्ट टू एनर्जी प्लांट्स टू टर्न दिस वेस्ट इनटू एनर्जी कुड बी द गुड सोल्यूशन. कचऱ्यापासून वीज बनवण्यात आम्स्टरडॅम सिटीच्या टीमला अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. त्याबाबत त्यांनी पालिका प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांसमोर व्यथा व्यक्त केल्या. याबाबत नगरसेविका मीना सोंडे काय म्हणाले ऐकूया. नेदरलँड से पीटर सिमोन्स और उनकी टीम आहे, जिनका MOU स्टेट गवर्नमेंट से हुआ है. उनका एक ही पहला स्टेप है कि आपको सेग्रीगेशन करना है. तो शहर में अभी एक नया स्ट्रेंड लाना है कि जो गीला कचरा है और सूखा कचरा है, जब तक वो खत्म अलग से नहीं होगा, तब तक ये डंपिंग ग्राउंड के इश्यूज हर शहरों में होते रहेंगे. इसके लिए उनकी पहली यही है कि हमें सेग्रीगेटेड सामान चाहिए, सब कचरा चाहिए, ताकि हम लोग वर्किंग कर सकें. सेग्रीगेटेड कचरा देने के बाद वो कचरे से क्या बनाने वाले? हाँ, उनके बाद में उनका जो वर्किंग चालू होगा उसमें से वेस्ट टू एनर्जी होगा. जिस तरह से लाइट, इलेक्ट्रिसिटी वो लोग प्रोड्यूस करेंगे और उससे हमारे शहर को बहुत ही अच्छा फायदा मिलेगा. या दौऱ्याबाबत पालिका आयुक्त अच्युत हांगे यांनी विस्तृत माहिती दिली. महाराष्ट्र शासनाने दोन क्लस्टर केलेले आहेत, त्याच्यामध्ये उल्हासनगर महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कुळगाव बदलापूर आणि अंबरनाथ ह्या चार दोन नगरपालिका आणि दोन महापालिकेचा मिळून एक क्लस्टर केलेला आहे. आणि दुसरा क्लस्टर आहे वसई विरार आणि मीरा भाईंदर महापालिका. पण पहिल्या क्लस्टरमध्ये उल्हासनगर महापालिकेचा समावेश आहे. महाराष्ट्र शासनाने आम्स्टरडॅम नेदरलँड या बरोबर ती अग्रीमेंट केलेला आहे, MOU केलेला आहे की वेस्ट टू एनर्जी हा प्रोजेक्ट उभा करण्याबद्दल. तर आम्स्टरडॅमवरतून त्यांची टीम आज या ठिकाणचं वेस्ट कसं आहे हे बघण्यासाठी आली होती. त्यानिमित्तानं या ठिकाणी महापौर, उपमहापौर आणि सर्व पदाधिकारी, आमचे अधिकारी सर्व उपस्थित होते. आणि त्या टीमनी आज या ठिकाणच्या कचऱ्याची काय परिस्थिती आहे ती बघितलेली आहे. म्हणजे कशा टाईपचा कचरा आहे की त्याच्यामध्ये ड्राय वेस्ट किती आहे आणि तुमचं वेट वेस्ट किती आहे आणि असं बायफर्गेशन करून त्याची कॅलरिपिक व्हॅल्यू किती आहे हे अगोदर ते टेस्ट करतील, त्याची केमिकल टेस्ट. आणि ती केल्यानंतर मग या ठिकाणी वेस्ट टू एनर्जीचा जो प्लांट उभा राहणार आहे तो चारी दोन नगरपालिका आणि दोन महानगरपालिका मिळून उभा राहणार आहे. आणि त्यामुळं या ठिकाणी जो वेळ म्हणजे दैनंदिन जो प्रॉब्लेम आहे या ठिकाणी डंपिंग ग्राउंडवरती धुराचा प्रॉब्लेम तयार होतो अधूनमधून, त्याच्यानंतर दैनंदिन पावसाळ्याच्या दिवसामध्ये लोकांना, बाजूच्या आजूबाजूच्या लोकांना येतो वास येतो, तर हा कायमस्वरूपी प्रश्न मिटणार आहे. त्याच्यामुळं हे लवकरात लवकर त्यांनी प्रोजेक्ट चालू करावी अशी या ठिकाणी आम्ही त्यांना विनंती देखील केलेली आहे. यावेळी महापौर पंचम कलानी, पालिका आयुक्त अच्युत हांगे, उपमहापौर जीवन इदनानी, सभागृह नेता जमनादास पुरस्वाने, उपायुक्त विकास चव्हाण, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केने, एकनाथ पवार, अभियंता चंद्रगुप्त सोनवणे, नगरसेविका मीना सोंडे, राजेश वधारिया आदी मान्यवर उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.